नमस्कार, अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आपल्याला सीताफळाचा गर, सीताफळ बासुंदी, सीताफळ आईस्क्रीम करण्यासाठी लागत असतो, पण हे काम आपल्याला खूप किचकट वाटते। तर आज आपण बघूया सीताफळाच्या गरापासून बिया काढण्याची सोपी पद्धत। त्याकरता आपण इथे दोन मोठे पिकलेले सीताफळ घेतले आहे। त्याकरता आपण स्ट्रेनरचा उपयोग करणार आहे, कारण या स्ट्रेनर मधून रवेदार गर निघतो। त्याकरता खाली एक भांड व त्यावर स्ट्रेनर ठेवूया, मग त्यामध्ये पिकलेल्या सीताफळाचा गर टाकूया। आता आपण याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करूया। अशा प्रकारे बिया हळूहळू वेगळ्या होत आहे, पण अजून त्यामध्ये बिया शिल्लक आहेत, म्हणून आपण ही प्रोसेस कंटिन्यू करूया। व तुम्ही पाहू शकता गर सुद्धा व्यवस्थित निघत आहे। अशा प्रकारे सर्व बिया पलपासून वेगळ्या झालेल्या आहे। अशा प्रकारे सीताफळाचा गर काढून झालेला आहे। हा गर एअरटाईट कंटेनर मध्ये भरून फ्रीज मध्ये साठवून ठेवू शकता। त्याचप्रमाणे या गराचा उपयोग सीताफळ बासुंदी, सीताफळ आईस्क्रीम व सीताफळाच्या रेसिपी करता करू शकता। तसेच सीताफळ बासुंदीची रेसिपी चॅनल वर पहिलेच अपलोड केलेली आहे। रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मम्मा चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।